नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. दिवावासियांच्या रेल्वे समस्यांचं ग्रहण सुटण्याच्या मार्गावर, पालकमंत्र्यांनी दिले आश्वासन. पाण्यासाठी दिवावासियांनी महामार्ग रोखला, कार्यवाही न झाल्यास रेल रोकोचा इशारा. आणि नौपाड्यात उच्चभ्रूवस्थित कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेस अटक. गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे समस्यांपासून त्रस्त असलेल्या दिवावासियांचे प्रश्न सुटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्याकरता तसंच भविष्यात रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सुटावेत याकरता जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी कळवा रेल्वे स्थानक आणि दिवा रेल्वे स्थानकाचा दौरा करून ठाणे महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्या मदतीनं भविष्यात प्रवाशांना सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं सांगितलं. तुटलेले छप्पर आणि वेळेवर न सुटणाऱ्या गाड्या तसंच रेल्वे प्रशासनानं अनुत्तरित ठेवलेले प्रश्न यामुळे कल्याण मतदारसंघातील कळवा आणि दिवावासीय नेहमीच हैराण असतात. कळवा रेल्वे स्थानकातून एक सॅटिसप्रमाणे एक कळवेकरणाकरता एक पूल तसंच दिवावासियांकरता असणारा एक पूल नागरिकांकरता नव्यानं तयार करण्यात येणार असलेला पूल तयार करण्याचं आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरी दौऱ्यात दिवावासियांना दिलं असलं तरी दिवावासियांच्या इतर देखील समस्यांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि दिवावासियांच्या समस्या सोडवण्यात याव्यात अशी मागणी दिवावासियांनी केली आहे. कळवा पश्चिम येथील सॅटिस पूल आणि दिवा येथील रॉब अँड फॉग तसंच रेल्वेच्या नवीन ट्रॅकसाठी देखील प्रयत्न करण्यात येणार असल्याचं तसंच नवीन पाण्याच्या जलवाहिनीसाठी प्रयत्न केला जाणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी कळवा रेल्वे स्थानकातून दिवा इथं रेल्वेनं प्रवास देखील केला. यावेळी पालिका अधिकारी यांच्यासमवेत रेल्वेचे अधिकारी देखील सहभागी झाले होते. यावेळी गाड्यांची संख्या वाढवावी अशी मागणी दिवेकरांनी केली आहे. दिवा इथे फास्ट ट्रेन तसंच एलिव्हेटेड जिन्यांची मागणी देखील करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील चौथ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. पाण्यासाठी दिवावासियांनी बुधवारी मनसेच्या नेतृत्वाखाली मुंबई पुणे महामार्ग तासभर रोखून धरला. यामुळे हादरलेल्या ठाणे महापालिकेनं पुन्हा एकदा पाणीपुरवठा करण्याचं आश्वासन दिलं. तर आतापर्यंत केवळ पोकळ आश्वासनं देणाऱ्या पालिकेनं 15 दिवसात कार्यवाही न केल्यास रेल रोको करण्याचा इशारा मनसेनं दिलाय. दरम्यान हजारो नागरिक रस्त्यावर उतरल्यानं अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून भारत गिअर नाक्याआधीच आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केल्यानं अनुचित प्रकार टळला. ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा प्रभागात 5 लाख लोकसंख्या आहे. इथे करवसुली नियमित केली जाते, पण पायाभूत सुविधांच्या नावानं रहिवाशांच्या तोंडाला पानं पुसली जातात. यापूर्वीच्या आयुक्तांनी पाहणी दौरे केले तर रहिवाशांनी आंदोलनं केली. त्यानंतर एमआयडीसीनं अतिरिक्त 5 MLD पाण्यासाठी अनुकूलता दाखवली, पण अद्याप पाणी मिळालेलंच नाही. दिव्यातील ग्रामपंचायत काळातील जीर्ण जलवाहिन्या बदलण्यात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. गेल्या 3 वर्षांपासून दिवा परिसराला पाण्याचं भयंकर दुर्भिक्ष, विजेचा तुटवडा आणि पायाभूत सुविधांशी वानवाय, त्यामुळे दिवावासीय त्रस्त आहेत. मात्र ठाणे महापालिका सापत्न वागणूक देत असून इथे मनसेच्या लोकप्रतिनिधींना अपयशी ठरवण्यासाठी ठाणे महापालिकेतील सत्ताधारी अडथळे आणत असल्याचा आरोप मनसेचे नगरसेवक शैलेश पाटील आणि शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केलाय.
तर आंदोलकांना शांत करण्यासाठी पालिकेचे कार्यकारी अभियंता मंगेश गीते यांनी पुन्हा आश्वासन दिलं असून पालिका आयुक्तांनी दिवा प्रभागातील प्रस्ताव देण्यास सांगितलं असल्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन शमलं. दरम्यान येत्या 15 दिवसात ठोस कार्यवाही न झाल्यास रेल रोको करण्याचा इशारा दिवावासियांनी दिलाय. चराग दिल का जलाओ बहुत अंधेरा है, कहीं से लौट के आओ बहुत अंधेरा है. चराग दिल का जलाओ बहुत अंधेरा है. Hi friends, this is Shrikant Narayan. First of all, I'm extremely thankful to Mr. K.I. Raj for inviting me on 12th of July for his prestigious event, that is the 12-hour marathon show of the legendary composer Madhavan Sah. And I'll be especially singing some immortal gems of the legend, and hoping to see you all soon. ठाणे शहरामध्ये प्रथमच मदन मोहन फेन्स क्लब आणि राज अय्यर सादर करत आहे मॅरेथॉन सिंगिंग 2015. सुप्रसिद्ध संगीतकार श्री मदन मोहन यांनी स्वरबद्ध केलेल्या सलग 13 तासांचा सुमधुर गीतांचा नजराणा. गायक कलाकार श्रीकांत आनंद नारायण, अनुपमा रॉय, आलोक काडधारे, ज्योतिका शर्मा, सर्वेश मिश्रा, आशिष श्रीवास्तव आणि अन्य 65 उत्तम ऑर्केस्ट्रा गायक कलाकार. ठिकाण डॉ काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे पश्चिम. दिनांक 12 जुलै 2015. वेळ 3 शोज मध्ये सकाळी 11 ते 3, दुपारी 3:30 ते 7:30, रात्री 8 ते 12. तिकीट मूल्य ₹150. कार्यक्रमाची तिकीट आपण बुक माय शो या संकेतस्थळावर बुक करू शकता. ग्रुप बुकिंग, जाहिरातदार आणि देणगीसाठी संपर्क करा श्री राज अय्यर. भ्रमणध्वनी 9766998882. विद्युत वायर रस्त्यावर पडल्याची तक्रार आल्यानंतर दिवा इथे तिची डागडोजी करण्यास गेलेल्या 57 वर्षीय विद्युत कर्मचाऱ्याला दिवा रहिवासी विशाल भगत यांनी मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी मोबरा पोलीस ठाण्यात आरोपी भगत याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून तो अद्याप फरार आहे. मोबरा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. रस्त्यावर विद्युत वायर पडल्याची तक्रार आल्यानंतर तातडीनं घटनास्थळी दिवा कुलस्वामिनी मंदिर इथं गेलेल्या विद्युत कर्मचाऱ्यावर स्थानिक आरोपी विशाल भगत यानं राग काढत चापटी आणि ठोशानी मारहाण करून असे प्रकार रोज घडतात, तुम्हाला जाऊ देणार नाही म्हणून वाट अडवली. सदर प्रकरणात मुंब्रा पोलिसांनी आरोपी भगत याच्यावर सरकारी कामात अडचण निर्माण केल्याप्रकरणी 353 अन्वये गुन्हा दाखल केलाय. पोलीस फरारी भगतचा शोध घेत आहेत. ठाणे महापालिकेनं स्मार्ट सिटी आणि अमृत योजनेसाठी एका विशेष कक्षाची निर्मिती केली आहे. केंद्र शासनाच्या अमृत योजना स्मार्ट सिटी आणि पंतप्रधान आवास योजनेच्या अनुषंगानं करायच्या कार्यवाहीसाठी या विशेष कक्षाची निर्मिती केली असून अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण हे या कक्षाचे प्रमुख आहेत. तसंच नगर अभियंता रतन अवसरमोल, उपनगर अभियंता अनिल पाटील, कैलास मुंबईकर, रवींद्र खडताळे, दत्तात्रय मोहिते आणि वृक्ष प्राधिकरण विभागाचे उपायुक्त अशा अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा, भुयारी गटार, पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी योजना, पदपथ, इंधनविरहित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, बहुमजली वाहनतळ, लहान मुलांसाठी हरितपट्टे, मनोरंजन केंद्र अशा गोष्टींचा समावेश असून या योजनेमध्ये देशातील 1500 शहरांचा समावेश केला जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मार्च 2022 पर्यंत सर्वांसाठी पाणी पुरवठा, शौचालय, अखंड विद्युत पुरवठा आणि इतर सुविधांसह पक्की घरं बांधण्याचा समावेश आहे. सर्वांसाठी घरं योजनेसाठी प्रकल्प अहवाल बनवण्याच्या सूचना उपअभियंता अनिल पाटील यांना देण्यात आले असून यामध्ये लाभार्थी निश्चित करणं, घरांची मागणी आणि कोणत्या योजनेमध्ये विकास करायचा याबाबत नियोजन करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या. प्रथम वर्षात जाहीर होणाऱ्या पहिल्या 20 स्मार्ट सिटीमध्ये समावेश व्हावा यासाठी परिश्रम घ्यावेत असंही पालिका आयुक्तांनी यानिमित्तानं बोलवलेल्या बैठकीत सांगितलं. मीटिंग वर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग.
ठाण्यातील नौपाडा भागातील घंटाळी परिसर या उच्चभ्रू वस्तीत कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेला पोलिसांच्या मानवी अनैतिक वाहतूक शाखेनं रंगेहात अटक केली आहे. आरती आचार्य असं या महिलेचं नाव असून या छाप्यात 84,000 रोकडसह गर्भनिरोधक हस्तगत करण्यात आली आहेत तर शरीर विक्रय करणाऱ्या दोघींची सुटका करण्यात आली. नौपाड्यातील सम्राट सोसायटीत तिसऱ्या मजल्यावर मंगळवारी संध्याकाळी पोलिसांनी छापा टाकला तेव्हा दोघा ग्राहकांकडून दोन महिलांनी घेतलेली 2,500 रक्कम आणि 81,000 रोकड मोबाईल आणि लपवलेले गर्भनिरोधक अशी सामुग्री हस्तगत करण्यात आली. आचार्य ही महिला गरजू महिलांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत त्यांच्याकडून शरीर विक्रय करून घेत असे अशी माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. अच्छा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. दिवावासियांच्या रेल्वे समस्यांचं ग्रहण सुटण्याच्या मार्गावर पालकमंत्र्यांनी दिले आश्वासन. पाण्यासाठी दिवावासियांनी महामार्ग रोखला, कार्यवाही न झाल्यास रेल रोकोचा इशारा आणि नौपाड्यात उच्चभ्रू वस्तीत कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेस अटक. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर समोर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी avazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवरही तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.